नमस्कार, मराठी लॉग मीनाक्षी शिंदे या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण हिरवी चटणी बघणार आहोत कशी बनवायची ती। त्यासाठी मी एक वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे, एक हिरवी मिरची घेतलेली आहे। तिखट असेल तर तुम्ही कमी घेऊ शकता, ही मिरची तिखट नाही आहे। थोडासा पुदिना घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घ्यायचा पुदिना। चार छोट्या छोट्या चार पाच लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता आपण भाजलेली जिरी पावडर घेतलेली आहे अर्धा छोटा चमचा। चाट मसाला घेणार आहे। चाट मसाला घेतला आहे पाव चमचा। चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ थोडंसंच घालायचं कारण चटणी कमी होते आपण मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर, त्याच्यामुळं तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही मीठ घेऊ शकता। आणि थोडंसं पाणी घालायचं आहे, मी इथे अर्धा कप पाणी घातलेलं आहे। आणि आता हे मिक्सरमध्ये छान पिसून घ्यायचं, बारीक करून घ्यायचं मिक्सरमध्ये। पाणी जास्त नाही घालायचं नाही तर पातळ होईल आणि चटणी बारीक होणार नाही आहे। तर इथं बघू शकता तुम्ही किती छान अशी आपली चटणी तयार झालेली आहे। हे चटणी सँडविचला लावू शकता किंवा दुसरा तुम्ही पराठ्याबरोबर खाऊ शकता, अशी चटणी छान होती। आणि ह्याच्यात लिंबू जर पिळून ठेवलं तर ते तुम्ही 2-3 दिवस स्टोअर करू शकता। आणि ह्याचा हिरवा रंग असाच राहतो लिंबू पिळलं तर, ह्याच्यात अर्धा लिंबू पिळायचं म्हणजे ती स्टोअर करून पण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता। आणि जर लगेच वापरायचं असेल तर तुम्ही लिंबू नाही पिळलं तरी चालेल। खूप छान होती चटणी अशी दाटसर अशी, तर ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका। माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। थँक्यू।